पैसा तुम्हाला आणून देतो, शेतकऱ्याला नगरा बसवतो, शेतकऱ्याला उघडा बसवतो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो. या पक्ष सरपंच झालेला आहे, मी पैसा वाटलेला नाहीये. कुठल्या तोंडाला शेतकऱ्याला पैसे मागू काम करायचे? आणि म्हणून तुम्ही जर का एखाद्या सभापत्याचं एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल, पैशावाल्यांच्या गोठे करणार असाल, तर मायबापा गरीबाचं काम कोण करणार? अरे गरीबाला कोण उभारली आहे? तुम्ही 20-20 लाख रुपये, 1-1 लाख रुपये वर्षाला 20-20 लाख रुपये कमवता आणि गोरगरीब शेतकऱ्याकडनं पैसे घेता. विहिरी मंजूर करायला पैसे लागतात तुम्हाला, तुम्हाला गोठा मंजूर करायला पैसे लागतात, तुमच्या रोजगार सेवकांना मस्टर करायला पैसे लागतात. हे पैसे घ्या, पैसे 2 लाख रुपये इथं पडू नये आणि या 2 लाख रुपयामध्ये तुमचा भागत नसेल तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेबांच्या कार्यालयासमोर 2 दिवसानंतर जातो. नागडा होतो, भोंगडा होतो, शेतकऱ्याला सोबत घेऊन जातो, भीक मागतो आणि अजून 4 लाख रुपये तुम्हाला आणून देतो. माझ्या 20 विहिरी आहे, मी गेवराई पायगा गावचा सरपंच आहे. नियमाने जर तुम्ही माझं काम करत नसाल तर या पद्धतीने मी माझं काम करून घेणार आहे. जय जवान, जय किसान. धन्यवाद. धन्यवाद.